सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या बीएमसी सह सर्वच महापालिका निवडणुका आता 2024 मध्ये ढकलल्या जातील अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट असल्याची अटकळ सरकारमध्ये बांधली जातीये. त्यातच कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही दुणावलेला आहे. त्यामुळे सत्ताधारींना अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज बांधत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास 23 महापालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाद्वारे चालवल्या जात आहेत. आधी कोविडमुळे आणि नंतर सुप्रीम कोर्टानं ओबीसी राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये असल्यामुळं या निवडणुका लेट होत आहे. त्यांच्यामुळं निवडणुका थांबल्या, या भाजपमुळे थांबल्या नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जर सुप्रीम कोर्टातली केस विड्रॉ केली तर निवडणुका केव्हाही लागू शकते. तर या निवडणुका पुढे ढकलण्याची काय कारण असतील त्यावर देखील एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कर्नाटक निवडणुकांमुळे महाविकास आघाडीला बळ मिळेल. सत्ता संघर्षाच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. आताच निवडणुका घेतल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. सहानुभूती लाट ओसरण्याची प्रतीक्षा सत्ताधारी करत आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे